कैरीचा सार करण्यासाठी आपल्याला एक कैरी घ्यायची आहे, एक कुकर घ्यायचा आहे. आता कुकरमध्ये आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत. याच्यामध्ये कैरी टाकायची आहे आणि त्याचं कुकर लावून घ्यायचं आहे. आता आपण याच्या 5 शिट्या काढून घेऊया. इथं बघा, 5 शिट्या झालेल्या आहेत आणि कैरी मी ते बाहेर काढलेली आहे कुकरमधून. याला थंड होऊ देऊया. आता थंड झाल्यानंतर मी कैरीची साल काढून घेतलेली आहे आणि याला मॅश करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 3 चमचे गूळ घालणार आहोत. ही कैरी गोड असल्यामुळे याच्यामध्ये 3 चमचे गूळ घालणार आहोत. तुम्ही जर आंबट कैरी घेतली तर गूळ जरा जास्त घाला. नंतर याच्यामध्ये 1 चमचा आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत. याच्यामध्ये जास्त पीठ घालू नका, जास्त पीठ घातलं तर घट्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे 1 चमचा पुरेसा असतो गव्हाचं पीठ. याला मिक्स करून घेऊया. इथं मिक्स करून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण 1/2 ग्लास पाणी घालणार आहोत. आता परत एकदा मिक्स करून घेऊया. इथं मिक्स झालेलं आहे. याला फोडणी देऊया. फोडणीसाठी एक भांडं घ्यायचं आहे. गॅस ऑन करून घेऊया. 1/2 चमचा आपण तूप घालणार आहोत. इथं मी साजूक तूप घालते. तूप गरम झाला आहे. तूप गरम झाल्यानंतर 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं छान होऊ द्यायचं आहे तुपामध्ये. जिरं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कैरीचं सार घालून घेऊया. याला ढवळत राहायचं आहे. याला उकळी येईल तोवर आपण ढवळत राहूया. याच्यामध्ये थोडं पाणी अजून ॲड करूया. याच्यामध्ये मी आणखी 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. परत ढवळत राहायचं आहे. उकळी येईल तोवर आपण याला ढवळत राहूया. मीडियम गॅसवरती होऊ देऊया. बघा, याला उकळी येत आहे. आता याला उकळी आलेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. छान असा कैरीचा सार तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या युअर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन दिसते त्याला प्रेस करा, जेणेकरून यासारखेच नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही यासारखा मिस नाही करणार. तर चला मग सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.